हे शेवटपर्यंत चालू होत, पण नंतर फक्त आत्मविश्वास दोनच लोकांमध्ये होता, मी आणि शरद पवार साहेब. सुरुवातीपासून पवार साहेब पण म्हणत होते की आम्हाला मॅन्डेट नाही, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचे मॅन्डेट आहे, आपल्याकडे आकडा नाही. पण हे पवार साहेबांची एक कामाची पद्धत आहे. आणि 56 चा तरी कधी मुख्यमंत्री झाला असता. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे घडलंय ते क्रांतिकारकच आहे, क्रांतिकारकच आहे. पण त्या फोन टॅपिंग वर मी तुमचा फोन टॅप केला होता, पेगासस नावाचा इस्रायली यंत्र वापरून. ते करू द्या ना, उलट मी सांगायचो, फोन टॅप केला तर जे ऐकतायत त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. त्यांचे कदाचित ती शिव्यांचा अभ्यास त्यांचा झाला असेल, कारण त्या शिवाय मी बाळासाहेब बोलू शकतो. आणि बाळासाहेब ठाकरे वारंवार सांगायचे आम्हाला जाहीरपणे की सत्ता ही चंचल आहे, ती आज आहे उद्या नाही. सत्ता आहे म्हणून रडत बसू नका, मातू नका आणि गेली म्हणून रडू नका. आणि सत्ता टिकवण्यासाठी वेडेवाकडे उद्योग करू नका. हे वेडेवाकडे उद्योग या थराला गेले होते की जेव्हा माननीय पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, ज्या प्रकारे तो सगळा तमाशा झाला, तिथे पहिली ठिणगी पडली माझ्या डोक्यात, स्पष्ट सांगतो मी. अच्छा. हा, आधीपासून होतं ठीक आहे, हे बदलायला पाहिजे, पण आम्ही बदलायला गेलो तर आमचे लोक म्हणायचे हा आमची सत्ता घालवतोय. खुद्द पवार साहेबांचं तुमच्या डोक्यातलं तुम्ही सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती? खुद्द पवार साहेबांची काय रिॲक्शन होती? तो वाईट आहे. तुम्ही आता उल्लेख केला, आपण परत मागे जाऊ, की ईडीची नोटीस आली तेव्हा तुमच्या डोक्यात महाराष्ट्र शासन बदलता येईल असं आलं, तर ते तुम्ही पहिले व्यक्त कोणाकडे केलं? सर्वात पहिल्यांदा तुमच्या पक्षामध्ये आणि मग कोणाकडे? नाही, मी माझ्या पक्षात ते व्यक्त केलं, मी आधी स्वतःशीच व्यक्त झालो. अच्छा. आधी स्वतः कन्व्हिन्स व्हायला पाहिजे ना, हे होऊ शकतं. संजय राऊत हे मुळात लेखक आहेत, त्यामुळे पहिले स्वतःशीच बोलणार, स्वतःशीच बोललो पाहिजे माणसाने, स्वतः कन्व्हिन्स व्हायला पाहिजे, हे होऊ शकतं. त्यानंतर मी त्या दिवशी दुपारी शरद पवार साहेबांना भेटायला गेलो लगेच. तेव्हा त्यांना भेटायला जाणं हा गुन्हा होता फार त्या दिवशी, कारण सरकारने त्यांच्यावरती कारवाई केली होती आणि ज्या प्रकारचं महाराष्ट्रातून त्यांना समर्थन मिळताना आम्ही पाहत होतो, त्यांच्या बाजूने त्या दिवशी बोलणारे फार कमी लोक होते, त्यातला मी एक होतो, की ही कारवाई जी चालली आहे पवारांच्या विरुद्ध, बरं का, ही देशाला खड्ड्यात घालणारी कारवाई आहे. अशा प्रकारे सुडानं कारवाई शरद पवारांसारख्या नेत्यावर होणं या महाराष्ट्रामध्ये, आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर ते या सगळ्या प्रकाराविरुद्ध ठामपणे उभे राहिले असते असं मी तेव्हा सांगितलं होतं. आणि तेव्हा मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी भेटलो आणि म्हटलं सरकार ज्या प्रकारे चाललंय देशात किंवा राज्यात, तेव्हा निवडणुका सुद्धा जाहीर झाल्या नव्हत्या, तुम्हाला मी सांगतो. निवडणुकांची घोषणा व्हायची होती, म्हटलं हे आपल्याला बदलावं लागेल, ही व्यवस्था बदलावी लागेल, कारण आज तुमच्यावरती कारवाई झाली, इतका मोठा टोलेजंग नेता आहे, उद्या आणखीन कोणावरती होईल? देशात चालूच होतं ही सत्र, ईडीचं तर सत्र आजही चालू आहे. हो, आणि तुरुंगात टाकायचं आणि राज्य करायचं ही या देशातली परंपरा आणीबाणीमध्ये आपण मोडून काढलेली आहे, ही परत येता कामा नये. हे शेवटपर्यंत चालू होत, पण नंतर फक्त आत्मविश्वास दोनच लोकांमध्ये होता, मी आणि शरद पवार साहेब. आणि आजही आपण काहीतरी करू शकू. बघा, सुरुवातीपासून पवार साहेब पण म्हणत होते की आम्हाला मॅन्डेट नाही, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचे मॅन्डेट आहे, आपल्याकडे आकडा नाही. पण हे पवार साहेबांची एक कामाची पद्धत आहे. आणि ते बघा, लोकशाहीमध्ये अशा प्रकारे सांगावं लागते, मॅन्डेट नाहीच आहे ना, त्यांचे 54 आहे, 54 वरती कसं मॅन्डेट असेल? 44 काँग्रेसचे आहेत, 99 झाले, कसं काय? आणि त्यांना विरोधी पक्षात बसण्याचं मॅन्डेट जरी असलं तरी 2014 झालं, आम्ही पण विरोधी पक्षामध्ये होतोच ना, आमचा विरोधी पक्ष नेता होताच झालेला, आम्ही गेलो सत्तेत. त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स कधी दिलात तुम्ही? शरद पवार हे जास्त कॉन्फिडन्स. हे आपण करू शकतो, हे होऊ शकेल, हळूहळू वाढतो माणूस, माणूस निर्भय आणि बेडर कधी होतो? असं वाटतं की ठीक आहे, 2-4 घाव बसले आपल्यावरती तरी का फार रक्त येत नाहीये. आणि एकदा भीती मेली,
या सगळ्या गोष्टींची जे काय तुम्ही उभं केलं होतं की माणूस पुढे जातो. एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही पाहिला असेल राजू, भारतीय जनता पक्षाचाच कॉन्फिडन्स गेला होता. हा, तो आज केंद्रातला पण गेलेला आहे. खरं तर ज्या प्रकारे आम्ही सांगत होतो की सरकार बनताय, कसं बनताय माहित नाही कोणाला, पण आम्ही सरकार बनवतो, मुख्यमंत्री होतोय हे फक्त दिवसभर शोधत बसायचे की कसं बनताय, कोण कुठे जाताय, मग आमचे फोन ऐका, ते चाललंय ना ते. नाही पण त्या फोन टॅपिंगवर मी तुमचा फोन टॅप केला होता, पेगासस नावाचा इस्रायली यंत्र वापरून. ते करू द्या ना, बुलेट मी सांगायचो फोन टॅप केला तर जे ऐकतायत त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. त्यांचे कदाचित ती शिव्यांचा अभ्यास त्यांचा झाला असेल, कारण त्या शिवाय मी बाळासाहेबांकडून शिकलो आणि ज्यांच्याविषयी आम्ही बोलत होतो तेच ऐकत असतील तर आमचा आनंद आहे, आमचा संदेश त्यांच्यापर्यंत जात होता आणि आमचं ते फोनचं टॅपिंग ऐकून त्यांचा कॉन्फिडन्स खाली गेला. त्याच्यामुळे मी ते सकारात्मक घेतो की त्यांनी आमचे फोन ऐकले ते बरं झालं, त्याच्यामुळे त्यांना कळलं की आम्ही काय हटत नाही. पण 162 असा अचूक आकडा तुम्ही सांगितलं. 169 170 बरोबर. दिलीप वळसे पाटील हे सभापती झाले तेव्हा 169 170 आकडा कसा सांगितला हा? मी 24 तारखेला सांगितला, तो विश्वासदर्शक ठराव संमत होईपर्यंत तसाच राहिला. विश्वासदर्शक ठराव संमत होताना मी आणि पवार साहेब दोघेच होतो त्यांच्या घरी, आम्ही दोघेच बसलो होतो टीव्ही पाहत आणि जेव्हा ते मतदान सुरू झालं तेव्हा मी आपलं हळूसताना सांगायचो 170 होतील, ते असे बघायचे कुठून आणतो आकडा हा. हा ट्रेंड आपल्या ह्याच्यात हयात मध्ये मीटिंग झालेली त्याच्या वी आर 162 असा ट्रेंड चालवला होता तुम्ही लोकांनी. हा तेव्हा 16 तिथे हजर असले लोक होते वी आर 163 बरं का, आम्ही 163. पण यामध्ये एक गंमत झाली होती संजय, मधल्या काळात तुम्ही तुमच्या ऑपरेशन झालं, अँजिओप्लास्टी झाली, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि तुम्ही बाहेर आलात तेव्हा तुमच्या पूर्णपणे हाताबाहेर गेलेली होती. त्यामुळे दोन मुद्दे झाले, एक तर संजय राऊतांच्या हाताबाहेर परिस्थिती जाते हे कळल्यामुळे संजय राऊतने ऑपरेशनचं एक नाटक केलं असं बाहेर पसरलं होतं, ह्याच्याबद्दल खुलासा करा. आणि दुसरा मुद्दा असा की हाताबाहेर गेलेली परिस्थिती परत हाताच्या आत तुम्ही कशी आणली? मला तारीख आठवत नाही पण त्या दिवशी दिल्लीला काँग्रेस वर्किंग कमिटीची मीटिंग होती महत्वाची आणि त्या मीटिंग मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटी निर्णय घेणार होती शिवसेनेबरोबर जायचं की नाही आणि खूप लोक साशंक होते आणि मला फाजिलातनं विश्वास जास्त असतो. फाजिल शब्द मुद्दाम वापरतो, हा शब्द बाळासाहेब वापरायचे माझ्या बाबतीत बरं का, याला जास्त आत्मविश्वास आहे. मी सांगायचो नाही ते वर्किंग कमिटीमध्ये आपल्या बाजूनेच निकाल लागणार आहे. निकाल म्हणजे असं आहे की विरोधात जाऊन करणार काय, बीजेपीचा मुख्यमंत्री करणार का? हा एक कॉन्फिडन्स होता मला की नाही सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी एक चांगला निर्णय घेतील. पण काँग्रेसची एक कामाची पद्धत आहे ती महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांना माहीत नाही, शिवसेनेच्या ती पवारसाहेबांना माहिती आहे. ती पवारसाहेबांना माहिती आहे कारण ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेबांना सगळ्यांच्याच कामाची पद्धत माहिती आहे, ती त्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आपण अनेक वर्ष त्या प्रक्रियेत असं म्हटलं हे एका बैठकीत सुटणारे कोडं नाही आहे, या आधी वर्किंग कमिटी होईल, मग कोर कमिटी होईल, मग परत राज्यातले लोक बोलवले जातील, मग सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे वेगळे सल्लागार येतील, याच्यामध्ये किमान 17 ते 18 बैठका त्यांच्या होतील, त्यानंतर निर्णय लागेल. खरगे आले, मग पटेल आले, नाही येतात नाही, इथे लोकांचे श्वास थांबले होते, मग राज्यातले लोक बोलवले जातील, मग परत त्यांना राज्यातल्या लोकांची मतं आजमवण्यासाठी पाठवलं जाईल, मग परत अहमद पटेल यांच्याशी बोललं जाईल, असं एक 17-18 असे साधारण त्यांच्या बैठका होतील. त्या दिवशी आम्ही भेटणार होतो मी उद्धवजी पवार साहेब असं भेटायचं ठरलं होतं त्या दिवशी 12 वाजता भेटू. पवार साहेब म्हटले ते वर्किंग कमिटीचा निकाल तोपर्यंत येऊ द्या, त्यांची बैठक संपू द्या मग आपण भेटू. त्या दिवशी आम्ही त्या वांद्र्याच्या हॉटेलमध्ये भेटलो. खरं म्हणजे तेव्हाच ठरलं होतं की ही मीटिंग झाल्यावर मी ऍडमिट होणार आहे हे ठरलं होतं त्या दिवशी उद्योजन. पण ते खरंच होतं म्हणजे खरं होतं मी खरं म्हणजे निकाल लागल्यावर ऍडमिट होणार होतो.
अच्छा, पण तुम्ही मी परत येईनचा निकाल लावून ऍडमिट झाला? हो, ते यासाठी की मला असं वाटलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे 200 वर जातील, मग आपलं काय काम आहे? पण निकाल असे लागले की निकालच लागले, हो, तिरंगी लागले सगळे निकाल. ते तिथून मीटिंग झाल्यावरती पवार साहेब वगैरे, ती मीटिंग झाली, काही पवार साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या, उद्धवजींना सांगितलं, अजित पवार होते, आणि तिथून थेट 3 मी लीलावतीमध्ये ऍडमिट झालो. हे ठरल्याप्रमाणे झालं. त्याच दिवशी संध्याकाळी शिवसेनेच्या वतीनं दावा तिथे राज्यपालाकडे घेऊन गेले आमचे लोक सगळे, आणि तो काय मान्य केला नाही. पण अगदी स्पष्ट तेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की दावा काय आता पेश करू नका तुम्ही जाऊन, कारण काँग्रेस काय आज पत्र देणार नाही, काँग्रेसच्या परंपरेनुसार आज पत्र मिळणार नाही तुम्हाला म्हटलंय. तरी आमचे लोक गेले, मग ती राष्ट्रपती राजवट लागली. पण मी आजारी तर होतो सगळ्यांना माहीत होत. त्यात असं की भारतीय जनता पक्षाचा जो काय तुमचा जो काय एक काय डिपार्टमेंट आहे, लष्कर आहे देवेंद्र, काय मला माहित नाही ते. त्यांनी ते सुरू केलं. पण ठीक आहे, अशा गोष्टी अशा अनेक प्रसंगांना मी गेल्या 40 सामोरं आले. पण बाहेर आल्यावर जी परिस्थिती होती ती विमनस्क करणारी होती का? अजिबात नाही. काय एवढं भसकटलं होतं सगळं तर तुम्हाला? अजिबात ते फिसकटणार नव्हते याची मला पूर्ण खात्री होती. अच्छा, कशा करता फिसकटेल? अहो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला सांगा 44 आणि 54 कधी एवढे मंत्री झाले असते हो? आणि 56 त्या तरी कधी मुख्यमंत्री झाला असता? त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे घडलंय ते क्रांतिकारकच आहे. क्रांतिकारकच आहे. 56 मुख्यमंत्री काय, 54 उपमुख्यमंत्री आणि सगळी महत्वाची खाती, आणि काँग्रेस ज्यांना कधी स्वप्ने पडलं नसेल की आपण परत सत्तेत येऊ महाराष्ट्राच्या, कोण सोडेल ही संधी? आता हे सरकार 5 पूर्ण टिकणार? परत एकदा विचारतो, हे सरकार 5 नक्की टिकेल, आणि 5 वर्षानंतर सुद्धा मी पुन्हा येईन न सांगता ते परत येईल.